नमस्कार. खोली चर्चा या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीची एकूणच जी आता सध्या रंगतदार परिस्थिती आपण पाहतो आहे, अटीतटीच्या लढती सर्वत्र सुरू आहेत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, स्टार प्रचारक येत आहेत, सर्वत्र एक मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा उडालेला आहे आणि आता अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलं आहे आणि प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे की नेमकं काय होणार. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोघंही आपणच सत्तेत येणार असा दावा करतायत आणि कशा पद्धतीने आपण सत्तेवर येतो हे देखील पटवून सांगतात आणि जनता आमच्याच पाठीशी आहे असा दावा देखील दोन्हीकडनं होताना आपण पाहतो आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात देखील अटीतटीच्या लढती आपण पाहतो आहे. यामध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत आता सध्या चर्चेतला एक मतदारसंघ आहे. यामध्ये महायुतीकडून भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा अर्थात पाचव्यांदा विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांना तिकीट दिलेलं आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर ज्येष्ठ नेते महेश कोटे हे मैदानात उतरलेले आहेत. खरं तर सुरुवातीला एकतर्फी ही निवडणूक सगळ्यांनाच वाटत होती, अर्थात भारतीय जनता पार्टीला आम्ही जिंकणार, आम्हीच पुन्हा या उत्तर मतदारसंघात आमचाच विजय होणार असा एक दावा केला जात होता. मात्र त्यानंतरची परिस्थिती आपण पाहतो आहे. मोठ्या प्रमाणात आता महेश कोटे यांना सर्वत्र प्रतिसाद मिळतो आहे आणि एक वेगळं असं वातावरण या मतदारसंघात निर्माण झालं आहे. अर्थात या सगळ्यामध्ये महेश कोटे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांचा एक सिंहाचा वाटा आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीनं ते यंदा प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. युवकांचं एक मोठं संघटन त्यांच्या पाठीशी आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड वेगानं ते या संपूर्ण मतदारसंघात फिरताना दिसत आहेत आणि काय परिस्थिती आहे सध्या आणि कशा पद्धतीनं त्यांना एकूणच प्रतिसाद मिळतो आहे, प्रचाराचे काय मुद्दे आहेत, लोकांकडून त्या जनतेकडून काय अपेक्षा आहे आणि कशा पद्धतीनं या अपेक्षा त्या पूर्ण करणार, आणि गेल्या 20 वर्षात आमदार म्हणून विजयकुमार देशमुख यांचा एक जो कामाचा लेखाजोख आहे तो त्याकडे ते कशा पद्धतीनं पाहतात या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज आपण प्रथमेश कोटे यांच्याशी या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. प्रथमेशजी, आपलं खूप खूप स्वागत या चर्चेत. आणि आपण खरं तर प्रचाराच्या या एकूणच यंत्रणेत आपण अत्यंत व्यस्त असताना या ठिकाणी आपण वेळ दिला त्याबद्दल खरं तर सुरुवातीलाच तुमचे आभार मानतो. साधारणतः एकूणच प्रचारात मोठी रंगत आलेली आपण पाहतो आहे आणि एक सर्वत्र एक मोठा प्रतिसाद देखील अण्णांना मिळताना पाहतो आहे. एक उत्स्फूर्त अशा पदयात्रा असतील, कॉर्नर सभा असतील, बैठका असतील, सर्वत्र एक मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि या संपूर्ण वातावरणात आपण देखील एक मोठं योगदान देत आहे. सिंहाचा वाटा आपला आहे, आपण संपूर्ण यंत्रणा मोठ्या प्रमाणात हाताळत आहे आणि माजी नगरसेवक म्हणून देखील आपण काम केलेलं आहे, आपला सगळीकडंच एक संबंध आहे. तर सुरुवातीचाच आपला हा प्रश्न राहणार आहे की आमदार विजयकुमार देशमुख यांना पाचव्यांदा संधी मिळते. खरं तर मोठा विरोध त्यांच्या उमेदवारीला होता, तरी देखील भारतीय जनता पार्टीने विश्वास व्यक्त केला आहे. तर त्यांचं एक 20 वर्षाचं त्यांची जी एक कारकीर्द आहे, कसं पाहता त्याच्याकडे आपण? प्रथमतः मी इन सोलापूर न्यूजचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. ज्यावेळेस सोलापूर शहर उत्तर विधानसभेचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 टर्मपासून ज्यांना आपण संधी दिली आहे तर लोकांच्या मनात ही भावना आहे की त्यांनी या 4 टर्ममध्ये काय काम केलं आहे, ही भावना प्रामुख्याने सगळ्या लोकांमध्ये दिसून येते. आणि एकच भागातून नाही तर प्रत्येक भागातून, प्रत्येक प्रभागातून ही भावना दिसून येते. त्यांच्या पक्षातले लोकसुद्धा आज त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. आता तर काही लोक तुम्हाला माहिती आहे की महेश अण्णांना उघडपणे येऊन पाठिंबा देत आहेत. त्यांच्या पक्षातले माजी महापौर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. पक्षांकडे ह्यांनी मागणी केली होती की ह्यांना तिकीट देऊ नका, नाहीतर पक्षाची सीट धोक्यात येईल. म्हणजे त्यांचा काहीतरी अभ्यास होता त्याच्या पाठीमागं की ह्यांना जर आपण परत तिकीट दिलो तर हे जे गड भारतीय जनता पार्टीचं ते म्हणतात, पण आता ते गड राहणार नाही. त्यामुळं सर्वांनी मिळून पक्षाकडे त्यांनी निवेदन दिलं होतं की ह्यांना तिकीट देऊ नका, पण पक्षांनी त्यांचं निवेदन नाकारलं. पण त्यांचा जो विरोध होता, त्यांचा जो बंड होता, ते शांत करण्यात मला वाटतं ते अयशस्वी ठरलेले आहेत. आणि त्यामुळं आज त्यांच्याकडे जर बघितलं गेलं तर पक्षात काम करणारे लोकंसुद्धा खूप कमी आहेत. प्रत्येक प्रभागात जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं अतिशय
डिस्टर्ब होऊन काम करण्याची पद्धत आज त्यांची झालेली आहे असं लोक येऊन आम्हाला सांगतायत की महेशांना फक्त थांबल्यामुळं ते अतिशय डिस्टर्ब झालेले आहेत. कारण आत्तापर्यंतचे जर इलेक्शन आपण पाहिल्या तर ते प्रचारालासुद्धा येत नव्हते किंवा प्रचार या पदयात्रा असतील, कॉर्नर बैठका असतील, हे पण ते साधे कुठल्याच इलेक्शनला घेतले नाहीत. मागच्या दोन टर्मचा जर आपण विचार केला तर 2014 त्यांना मोठ्या संख्ये लीड मिळाला आणि 2019 मोठ्या फरकाने ते विजयी झाले. त्यामुळे त्यांनी कधी प्रचार न करता त्यांना रेडीमेड मतं मिळत गेली आणि ते मिळाल्यामुळं त्यांना काम करायची जाणीव कमी झालेली आहे कुठं तर. आणि ह्याचा असंतोष आता मला वाटतं मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात आहे. युवकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याकरिता सुद्धा ते अपयशी ठरलेले आहेत. महिलांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याकरिता ते अपयशी ठरलेले आहेत. सर्वसामान्य सर्व समाजातील लोकांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत आणि लोकांनी ही इलेक्शन हातात घेतली आहे असं चित्र एकंदरीत मला आत्ता सोलापूर शहर उत्तरमध्ये फिरत असताना पाहायला मिळतं आहे. नक्कीच आपण म्हणल्याप्रमाणे एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. एक चांगली परिस्थिती या ठिकाणी महेशांना दिसते आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे 20 खरं तर त्यांना खूप काही करण्याची संधी होती पण त्यांनी केलं नाही. विशेषतः असं एक म्हटलं जातं की ते मंत्री होते, पालकमंत्री देखील होते आणि असं असताना त्यांना खूप काही ते करू शकले असते. मात्र तसा प्रभाव कुठं दिसून येत नाही असं एक सांगितलं जातं. काय तुम्ही सांगाल या संदर्भात? खरं तर एवढी मोठी संधी मला वाटतं सुशीलकुमार शिंदेसाहेबांनासुद्धा नाही मिळाली, विजयदादांनासुद्धा नाही मिळाली. सलग 5 ते पालकमंत्री पद त्यांना मिळालं आणि जवळजवळ 8 ते मंत्री होते. त्या 8 एखादं खात्याचं जरी काम त्यांनी सोलापूरकरांसाठी आणलं असतं तर आज सोलापूरकर त्यांना डोक्यावरती घेऊन नाचले असते. पण एखादंसुद्धा काम ते या ठिकाणी आणू शकले नाही. आज आपली परिवहनची अवस्था बघा तुम्ही. बसपोर्टला 300 निधी मंजूर केलो म्हणून सांगितले पण आज आपल्या बस स्टँडची अवस्था काय आहे? उड्डाणपूल 2016 भूमिपूजन केलं, आज उड्डाणपूल कुठं आहे असं लोकं विचारतायत. आरोग्य खातं त्यांच्याकडं होतं, कामगार खातं त्यांच्याकडं होतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोविडच्या काळात खरं तर त्यांना चांगल्या पद्धतीने जर ते काम करू शकले असते सोलापूरमध्ये तर आपल्याला कोविडच्या काळात एवढा त्रास झाला नसता. कामगारांचं पण तसंच आहे. अनेक कामगार आज सोलापूर शहर सोडून बाहेर चाललेले आहेत. रेडीमेड उद्योग आज अडचणीत आलेला आहे. त्या कामगारांसाठी आपल्या आमदारांनी काय केलं आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आज भेडसावून राहिलेला आहे. त्यामुळं त्यांना जी संधी मिळाली त्या संधीचा त्यांनी कधीच लोकांसाठी उपयोग करून घेतला नाही. फक्त काही लोकांना जगवायचं, काही लोकांना कामं द्यायची, त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना फक्त कामं द्यायची. आणि आता लोकांमधनं चर्चा आहे की त्यांचे जे आत्ता महापालिकेत प्रतिनिधी होते तेच कॉन्ट्रॅक्टर झालेत आणि त्यांनाच फक्त मोठं करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मला वाटतं आपल्या शहर उत्तरच्या आमदारांनी काहीच केलेलं नाही आहे ही लोकांच्या मनामध्ये भावना आहे. आणि त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं अतिशय निकृष्ट दर्जाचे काम मला वाटतं आज सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्यांनीच सांगितलं आहे. आता परवा दिवशी ज्यावेळेस पंतप्रधान साहेब आपले आले होते सोलापूरमध्ये त्या दिवशी यांनी भाषणामध्ये स्मार्ट सिटीच्या बाबतीत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगले कामं केले म्हणून यांनी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पण मी सांगतो तुम्हाला आपल्याच मीडियाला 6 त्यांनी सांगितलं होतं की स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी करा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्यांनी निवेदन दिलं होतं. म्हणजे अशी दुटप्पी भूमिका यांची राहिलेली आहे. कायम अफवा पसरून किंवा संभ्रम निर्माण करून मतदान घेण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो तो आता लोकांनी ओळखलेला आहे. त्यामुळे निश्चित ह्यावेळेस महेश अण्णांच्या पाठीमागं शहर उत्तरची जनता राहील. आत्ताच आपण स्मार्ट सिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला तर स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधीची विकास कामं झाली आणि त्यामुळं सोलापूर शहराचं एक रूप बदलल्याचा एक दावा केला जातो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच हे सोलापूर शहर स्मार्ट सिटी विकसित होऊ शकले आणि विशेषतः आमदार म्हणून माझा एक त्यात मोठा रोल राहिलेला आहे, आमची भूमिका राहिलेली आहे असा एक दावा केला जातो. आत्ता माझ्या आत्ता बोलण्यामधूनच मी सांगितलं की त्यांनीच हे काम चांगल्या पद्धतीने झालेले नाही आहेत, निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत म्हणून लोकांची ओरड ज्यावेळेस चालू झाली त्यामुळं फक्त दाखवण्यापुरतं का होईना
आपल्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलं होतं की ह्या कामांची चौकशी करा म्हणून, आणि आता इलेक्शनच्या काळामध्ये त्यांची भाषा उलट झालेली आहे. त्यामुळं काम चांगलं झालं आहे का नाही हे पूर्ण सोलापूरकरांना माहिती आहे. आज स्मार्ट सिटीच्या जे ABD एरिया त्यांनी नेमलेला होता त्या एरियामध्ये सुद्धा आज आपण जर पाहिलं तर ड्रेनेज लाईन करून आपण रस्ते करायला पाहिजे होते. काही ठिकाणी काय झालं आहे, अगोदर रस्ते केलेत आणि परत ड्रेनेजसाठी रस्ते खराब केलेले आहेत. त्यामुळं लोकांच्या मनात शंका आहे की हा निधी आपल्या चांगल्यासाठी वापरला जातो आहे का फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी वापरला जातो आहे, अशा लोकांच्या मनात भावना आज दिसून येते. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्मार्ट सिटीमध्ये कशा पद्धतीनं कामं झाली असले तरी ती उत्कृष्ट झाली नाहीत, निकृष्ट दर्जाची झाली आहेत, आणि स्वतः देखील त्यांनीच याबाबत तक्रार केली होती असं सांगितलं जात आहे. आणि आत्ताच याबाबतची एक वस्तुस्थिती देखील प्रथमेश कोटे यांनी मांडण्याचा इथं प्रयत्न केला आणि ती मांडली देखील. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अण्णा 2009 या मतदारसंघात होते, त्यावेळीची निवडणूक आणि यंदाची निवडणूक यात बराच फरक दिसतो आहे, आणि त्यावेळीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती देखील यात बराच फरक दिसतो आहे. खरं तर त्यावेळी मला वाटतं मनोहर सपाटे उभारले होते आणि जर ते नसते तर एक चित्र वेगळं दिसलं असतं असं एक त्यावेळचं एकूण चित्र दिसून आलं. आणि आजचं एक जे चित्र आहे त्यावेळच्या तुलनेत एक मोठा प्रतिसाद दिसतो आहे, काय सांगाल याबाबत? निश्चित त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस बंडखोरी ही आत्ताची जी महाविकास आघाडी आहे त्यावेळेस आघाडी म्हणून आपण त्याला म्हणत होतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त एकत्रित होते. त्यावेळेस आपल्यातून बंडखोरी झाली होती, समोरच्याचं डिवायडेशन नव्हतं. आज परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे, आज आपल्यातून डिवायडेशन नाही आहे, समोरच्यांचं डिवायडेशन आहे. त्यामुळं निश्चितच येणाऱ्या 20 तारखेला लोकांनासुद्धा माहीत झालेलं आहे की आता ही सीट निवडून येणारी आहे. आणि सरकारसुद्धा महाराष्ट्राचं आजचं वातावरण जर आपण पाहिलात तर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असंच वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात आहे. त्यामुळं आत्ताची जी निवडणूक आहे ती 2009 तुलनेमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये एकदम खूप अतिशय चांगली आहे. आणि निश्चित मला माझ्या अंदाजानुसार 10-15 हजारच्या लीडने महेशांना या ठिकाणी निवडून येतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक महेश अण्णांना मिळणारा प्रतिसाद किंवा आपण जे जे एक मुद्दे लोकांसमोर घेऊन जातो आहे विशेषतः आजपर्यंतचे जी कामं व्हायला हवी होती ती झालेली नाहीत किंवा आता आपल्याला काय करायचं आहे आपण प्रभावीपणे मांडताना दिसतो आहे, साधारण काय व्हिजन असणार आहे आपलं उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये यांनी जे आश्वासनं दिली होती दररोज पाणी पुरवठा करू, खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा होता, आज तो 4 दिवस आड, हद्दवाडीमध्ये तर 5-5, 7-7 दिवस आड पाणी पुरवठा गेलेला आहे. त्या गोष्टीकडं ह्यांचं लक्ष नाही आहे. महापालिकेत सत्तेत येण्यासाठी त्यांनी हे आश्वासनं दिली होती, प्रत्येक आमदारकीच्या इलेक्शनला सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात हेच आश्वासनं दिलेले आहेत. त्या आश्वासनांपैकी एक जाहीरनाम्यातल्या एखादं जरी आश्वासन त्यांनी पूर्ण केलं असेल असलं असतं तर निश्चित मला वाटतं आत्ताची जी इलेक्शन त्यांना अवघड चाललेली आहे ती अवघड त्यांना गेली नसते. पण त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं नाही. महेश अण्णांचं प्रामुख्याने प्रयत्न तेच राहणार आहे. महापालिकेचा अनुभव त्यांच्या मागं मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं दररोज पाणीपुरवठा व मुबलक पाणीपुरवठा आपण कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून महेश अण्णांचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की IT पार्कचं भूमिपूजन महेश अण्णांनी 1 वर्षा अगोदर या ठिकाणी घेतलं होतं. आणि शरद पवार साहेब असतील, अतुल चोरड्या साहेब असतील, सतीश मगर साहेब असतील, हे तिघंही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता अतुल चोरड्या आणि सतीश मगर हे दोन व्यक्ती कोण आहेत ज्यांनी पुण्यात IT पार्क आणलेली आहे. मग हिंजेवाडीची IT पार्क अतुल चोरड्यांनी आणलेली आहे आणि मगरपट्टा सिटी आपल्याला सर्वांना माहिती आहे ते सतीश मगरांनी आणलेली आहे. त्या दोघांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन सोलापूरच्या बाबतीत ठेवलेला आहे. आपण जी कंपनी आणलो आहे त्या कंपनीने सुद्धा 1.5 कोटीचा निधी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि जवळजवळ आपण 50 लाख रुपयाचा डेव्हलपमेंट फंड महापालिकेचा आपण आत्ता भरलेलो आहोत. अजून थोडे काही परमिशन्स राहिलेले आहेत, ते परमिशन्स झाल्यानंतर निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या काळात सोलापूरमध्ये IT पार्क 100% होणार आणि त्याची शाश्वती स्वतः रोहितदादा पवारांनी दिलेली आहे. परवा ज्यावेळेस ते सोलापुरात आले होते त्यांच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी IT पार्कच्या बाबतीत उल्लेख केला आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला IT पार्क सोलापुरात आली पाहिजे
आणि त्यांचेच सासरे सतीश मगर आहेत, त्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चा करूनच त्यांनी असं सांगितलं आहे असं त्यांनी भाषणात सांगितलं. म्हणून मी वेगळं सांगण्याची गरज नाही की महेशांना आल्यानंतर सोलापूरकरांना काय दिवस बघायला मिळतील हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आत्तापर्यंत 4 टर्म ह्यांना मिळाली आहेत आणि त्या 4 टर्ममध्ये त्यांनी काही केलेलं नाही आहे, उलटं आता ते आम्हाला विचारत आहेत. खरं तर संधी त्यांना मिळाली होती, रोजगार आणण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी त्या दृष्टिकोनातून कधी प्रयत्नच केले नाही. फक्त रेडीमेड मतं मिळाल्यामुळं त्यांना काम करण्याची सवय नाही आहे, फक्त मतांचं राजकारण आत्तापर्यंत त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, कधी विकासाचं राजकारण त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही आहे. लिंगायत समाजाच्या नावाखाली त्यांनी मतदान घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्या लिंगायत समाजासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे लोकांमध्ये आज भावना लिंगायत समाजाच्या लोकांमध्ये आहे. शेळगीचा ते उल्लेख वारंवार करत असतात. शेळगीमध्ये मी ज्यावेळेस फिरत होतो लिंगायत समाजाची प्रामुख्याने मागणी त्यांच्याकडं अनेक वर्षापासून त्यांनी केलेली आहे की लिंगायत समाजाचं स्मशानभूमी शेळगीत व्हायला पाहिजे, कारण त्यांना 6-6 किलोमीटर लांब येऊन स्मशानभूमीला यावं लागतं, पण इथं लोकसंख्या जास्त असताना शेळगीमध्ये मग शेळगीमध्ये एक लिंगायत स्मशानभूमी असायला पाहिजे ही मागणीसुद्धा त्यांच्याकडं वारंवार करूनसुद्धा त्या मागणीकडेसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही आहे. म्हणून लिंगायत समाजामध्ये सुद्धा असंतोषची भावना लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आहे की आपल्या समाजावरती ह्यांनी निवडून येतात पण समाजासाठी एकदा निवडून आल्यानंतर काहीच करत नाहीत, ही भावना मला वाटतं प्रामुख्याने लिंगायत समाजामध्ये आहे. आज जी स्मशानभूमीची जागा आहे तीसुद्धा लिंगायत समाजासाठी कमी पडते आहे, त्या गोष्टीकडेसुद्धा यांचं कधी लक्ष गेलं नाही. शेळगीमध्ये दररोज लोडशेडिंग होतं, म्हणजे सोलापूर शहरात दररोज लोडशेडिंग कुठंच होत नाही, हे दररोज लोडशेडिंग शेळगीमध्ये होतं. मग ह्यांच्याकडे एवढे अधिकार असताना त्यांनी जर असे प्रश्न सोडवू शकत नाहीत तर यांनी मंत्रीपद भोगून नेमकं काय केलं आहे हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आज दिसून येतो आहे. याच्यामध्ये आपण आत्ता प्रामुख्याने आय टी पार्कचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळं निश्चितच आपला एक जो उच्च शिक्षित युवक आहे जो आता पुण्याला जातो आहे नोकरीसाठी त्याला एक मोठी रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होईल असं आपणही सांगितलं, अण्णांनी देखील सांगितलं आणि त्या दृष्टीने सगळा प्रयत्न चालू आहे. पण हे सुरू असताना हा जो एक आय टी पार्कचा जो एक जो प्रयत्न चालू आहे तो केवळ आपल्या जागेचं एक किंमत वाढवण्यासाठी म्हणून एक अपप्रचार एक साधारण केला जातो आहे असं एक सांगितलं जातं. तुम्ही काय सांगाल याबाबत? तसं जर राहिलं असतं तर मला रोहित दादांनी परवा येऊन स्टेटमेंट जे दिले मग एवढ्या जबाबदार व्यक्तीने असे स्टेटमेंट ते दिले नसते. मी आत्ता पण सांगितलं तुम्हाला की रोहित दादांचे सासरे हे सतीश मगर आहेत, अतुल चोरड्या साहेब जे पंचशील ग्रुपचे सर्वेसर्व आहेत ते सुद्धा पवारसाहेबांच्या ऐकण्यातले आहेत, त्यामुळं हे दोन व्यक्ती ज्यावेळेस पुण्यात आय टी पार्क येऊ शकते त्यांच्या पुढाकारातून तर सोलापुरात का येऊ शकत नाही हे सगळे फक्त अफवा पसरवायचं संभ्रम निर्माण करायचं. महेशांना प्रयत्न करतायत, ते प्रयत्नाला खोडा कसा घालायचा हा त्यांचा प्रयत्न असतोय. मला वाटतं एवढं डोकं जर त्यांनी समाजकारणात लावले असते हे राजकारण करण्यापेक्षा जर एवढं डोकं समाजकारणात लावले असते तर निश्चित सोलापूरचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता, पण ते समाजकारणापेक्षा राजकारणाला महत्त्व देऊन फक्त राजकीय काहीतरी अफवा पसरवायच्या अशा पद्धतीने त्यांचं काम असतो, त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष न देता निश्चित मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जर आय टी पार्क सोलापूरमध्ये आलं नाही तर आम्ही पुन्हा लोकांसमोर मत मागायला जाणार नाही. खूप महत्त्वाचं या ठिकाणी आता प्रथमेश कोठे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आय टी पार्क हे केवळ दिखावं नाही तर आम्ही ते केलेलं आहे त्यासाठी प्रयत्न आहेत आणि जर आय टी पार्क झालं नाही तर आम्ही तुमच्या समोर देखील येणार नाही. याबाबत ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याला लोकांनी जनतेने या दिशा ही केवळ दिशा बोलली आणि याला बळी पडू नये असं आवाहन देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरी ज्यावेळेस चाटी गल्लीतमध्ये फिरत होतो त्यावेळेस अनेक व्यापाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी ही सुद्धा आपले जे युवक बाहेर गेलेले आहेत त्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात खदखद व्यक्त केली. त्याचं कारण असं आहे की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपले जे युवक पोरं आहेत ते वर्क फ्रॉम होम असल्यामुळं सोलापूरमध्ये आले होते आणि त्यावेळेसची दिवाळीची जी खरेदी आहे त्यांनी आपल्या बाजारपेठेतून केली होती आणि त्यावेळेस जे बाजारपेठेतलं चलन होतं त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस परत कोविड राहिलं नाही आणि वर्क फ्रॉम होम बंद झालं जे त्या ठिकाणी जे काम करत होते ते त्या ठिकाणी गेल्यानंतर
पुन्हा एकदा त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठांवरती सुद्धा दिसून आला, त्यामुळं मला वाटतं की आपले युवक इथं थांबणं खूप गरजेचं आहे, त्याचा परिणाम आपल्या आत्ताचे जे बाजारपेठ आहेत त्याच्या त्या उद्योजकांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळं निश्चितच मला असं वाटतं की महेश अण्णांना जर संधी दिली तर त्या अण्णा त्याच प्रथम कामच अण्णांचं ते आहे की आपल्याला याच ठिकाणी रोजगार कसं देता येईल. प्रथमेश अण्णा, या ठिकाणी एक आणखी एक महत्त्वाचं की आपण स्वतः या निवडणुकीत लक्ष घालून एक हायटेक प्रचार यंत्रणा आपण राबवत आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपण सगळे एक प्रचाराची धुरा राबवताना दिसत आहे, काय सांगाल आहे बाबा? प्रचारामध्ये ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा उतरलो त्यावेळेस लोकांचा रिस्पॉन्स जर पाहिला पहिल्याच पदयात्रेत तर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की आपापच प्रचार होत गेला, म्हणजे प्रचार यंत्रणा वेगळी राबवण्याची गरज वाटली नाही, कारण लोक स्वतःहून बाहेर पडायला चालू केले. गेल्या 20 वर्षामध्ये यांनी काय केलं नाही म्हणून ती खदखद मनात लोकांच्या अनेक होती. यांनी ते नेहमी संभ्रम अण्णांच्या बाबतीत निर्माण करण्याचा प्रयत्न केले की अण्णा शहर उत्तरमध्ये लढणार नाहीत, शहर मध्यमध्येच जातील, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केले. मग अण्णा फॉर्म कधी भरतात ह्या गोष्टीची वाट लोक पाहत होते आणि एकदा फॉर्म भरल्यानंतर मला वाटतं प्रचार यंत्रणेत आम्ही कुठं तर कमी पडत असेल, पण ही इलेक्शन लोकांनीच हातात घेतलेली आहे. अनेक लोकांची मागणी आहे आम्हाला तुम्ही येऊन भेटून जावा, कॉर्नर बैठकीला या, आमच्याकडे पदयात्रा काढा, आमच्याकडे होम टू होम करा, पण आम्हीच कुठं तर कमी पडतो आहे, कारण कालावधी जर आपण पाहिलात तर खूप कमी कालावधी आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडतो आहे. मी निश्चित सर्वांना हीच विनंती करणार आहे की हे जे 8-15 दिवस प्रचाराचे होते तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, पुढच्या 5 वर्षासाठी आम्ही निश्चित तुमच्या सेवेसाठी कायम तुमच्या दारी हजर राहू एवढं आवर्जून सांगतो, कारण 8-15 दिवसात एवढा मोठा मतदारसंघ आम्हाला फिरणं शक्य नाही आहे, पण हे 8-15 दिवस तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, पुढच्या 5 वर्षासाठी आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम हजर राहू एवढं वचन मी निश्चित शहर उत्तरच्या जनतेला देईल. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे विविध स्तरातून एक मोठा पाठिंबा अण्णांना मिळतो आहे, अनेक जण स्वतःहून भेटत आहेत किंवा आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे आमच्या भागात या असं म्हणतात. आपण आता विशेषतः पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांचा देखील एक मोठा पाठिंबा अण्णांना मिळालेला आहे, याशिवाय इतर जो नाराज गट आहेत ते देखील अण्णांच्या पाठीशी दिसत आहेत, काय सांगाल याबाबत? आज सुरेश अण्णा पाटील असतील, दशरथ गोपसाहेब असतील, नागेश अण्णा वल्याळ असतील, बिज्जू अण्णा प्रधाने असतील, डांगे मामा असतील, तोडकरी साहेब असतील, हे अनेक जण जे महायुतीच्या घटक पक्षात किंवा डायरेक्ट भाजपमध्ये होते ते असंतोष आहेत हे आपल्याला अगोदरपासून माहीत होतं, पण ते उघडपणे कधी बाहेर येत नव्हते, पण त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की आता आपल्याला उघडपणे गेल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळं सर्वांनी पाठिंबा महेश अण्णांना उघडपणाने दिले आणि त्यांनासुद्धा मनात खदखद आहे की गेल्या 20 वर्षापासून जे सोलापूरकरांचं नुकसान झालेलं आहे आता आपण जर शांत बसलो तर पुन्हा ते नुकसान होईल, त्यामुळं ते उघडपणे आपल्याला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि निश्चित त्यांच्या पाठिंब्यामुळं निश्चितच अण्णांची ताकद वाढली गेलेली आहे. आज पक्षातलेसुद्धा सगळे नेते लोक एकत्रित येऊन अण्णांच्या पाठीमागे आहेत, म्हणजे ही परिस्थिती मला वाटतं पहिल्यांदा अण्णांच्या बाबतीत घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे की सगळे जण एकत्रित येऊन अण्णांसाठी आज प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळं निश्चितच मला खात्री आहे की यावेळेस अण्णांचा विजय हा 100% होणार आहे आणि अण्णांचं काम ह्या पुढील 5 वर्षात कशा पद्धतीने राहील हे आपल्याला सर्वांना निश्चित समजून येईल, कारण गेल्या 25 वर्षापासून ते महापालिकेमध्ये असतानासुद्धा सोलापूरच्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये जर ते आमदार होऊन निवडून आले तर निश्चितच सोलापूरकरांसाठी एक वेगळं काहीतरी करण्याचं काम महेशांना निश्चित करतील, मग ते युवकांसाठी असेल, सर्वसामान्य जनतेसाठी असेल, महिलांसाठी असेल. आज मीसुद्धा विडी घरकुल या भागात मध्यंतरी आपल्याला माहिती होतं की विडी उद्योग हे अडचणीत आलं होतं, त्यामुळं पर्याय उद्योग व्यवसाय महिलांसाठी असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक रेडीमेडचा छोटासा युनिट त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि तेच युनिट मोठ्या प्रमाणात कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. महिलांच्या हाताला काम, युवकांच्या हाताला काम या दृष्टिकोनातून आमचा निश्चित प्रयत्न राहणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये आत्ता जे नेते त्यांच्यावरती नाराज होऊन आमच्या पाठीमागे आलेले आहेत त्यांचासुद्धा सहयोग आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे जुनावेडी घरकुल जो परिसर आहे
तो असेल किंवा शहराचा एकूणच भाग असेल. माझे एक महापौर असताना किंवा महापौर असताना अण्णांनी एक मोठ्या प्रमाणात विकास साधण्याचा प्रयत्न केला आणि एक जुनी विडे घरकुल विकास पॅटर्न हा एक यानिमित्तानं पुढं येताना दिसतो किंवा शहराच्या ज्या ज्या भागात जे काही करता येईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर अशीच अपेक्षा आता उत्तरची एक जनता ठेवते सर्वच इतर भागात. काय सांगायला संदर्भात, ज्यावेळेस पहिल्यांदा अण्णा विडी घरकुल या भागातून निवडून आले त्यावेळेस आपल्याला माहीत असेल की त्या भागातले घरांची जी किंमत होती ती फक्त 15-20 हजार रुपयांची घराची किंमत होती. आज त्या घरांची किंमत 15-20 लाख रुपयाची झाली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ रेट्समध्ये सोलापूरमध्ये इतर कुठल्याच ठिकाणी झालेला नाही आहे, जोडा विडी घरकुलमध्ये झालेला आहे. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात विकास कामं विडी घरकुलमध्ये झालेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आज पहिला 2 नगरसेवक असायचे विडी घरकुल या भागातून, आज जवळजवळ 8 नगरसेवक आम्ही त्या ठिकाणातून येतोय. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात लोकवसाहत वाढली गेलेली आहे ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे जिथं विकास होतो तिथंच जाऊन लोक राहत असतात, त्यामुळे एवढी लोकवसाहत त्या ठिकाणी वाढली गेलेली आहे. आणि निश्चित शहर उत्तरच्या जनतेने जर आमदारकीची संधी अण्णांना दिली तर विडी घरकुलमध्ये ज्या पद्धतीने काम अण्णांनी आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच पद्धतीने शहर उत्तरच्या लोकांसाठी ते दिवस रात्र झटत राहतील एवढं मी निश्चित सांगतो. कारण अण्णांचा पराभव 3 आपल्याला माहिती आहे की आमदारकीला 3 पराभव झालेला आहे, तरीसुद्धा ते न खचता लोकसेवेच्या भावनेतून ते नेहमी कार्य करत राहतात. आज आपण अनेक जण बघतो की एकदा जर निवडणुकीत पडले तर ते मनातून खचून जाऊन परत राजकारणात दिसत नाहीत, पण अण्णांचा मूळ उद्दिष्टच लोकसेवेचं असल्यामुळं त्यांना जय पराजयाचं कधी देणं घेणं नाही आहे. आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून ते आत्तापर्यंत काम करत आलेत. त्यामुळं त्यांना जर ही संधी मिळाली तर निश्चितच मी वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ते 5 वर्षात दिसूनच येईल. मी अगोदरच सांगितलं आहे की जर आम्ही विकास काम करण्यात कमी पडलो तर आम्ही मत मागायलासुद्धा येणार नाही, त्यामुळं मी वेगळं सांगण्याची गरज नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे यांचं एक खूप मोठं योगदान सोलापूर शहराच्या विकासात राहिले. सातत्याने एक त्यांनी विकासासाठी प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या एकूणच वाटचाली त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, सिंहाचा वाटा राहिला. आणि एक साधारण आपण त्या काळेपासून भावना पाहत आलो की तात्यांनी एक मोठी संधी दिली गेली पाहिजे पण ती दुर्दैवाने मिळाली नाही. पण आज आपण पाहतो आहे की एकाच वेळी कोटे घराण्याला 2 आमदार मिळत आहेत, म्हणजे दोन्हीकडे उमेदवारी मिळाली आहे, काका पुतण्या आहेत. आणि एवढी मोठी संधी आज कोटे परिवाराला मिळाली आणि अण्णांनी बोलताना असं सांगितलं की ती पत आम्ही निर्माण केली की आज एकाच वेळी आम्हाला एक पक्ष जरी वेगळे असले तरी 2 उमेदवार आमदारकीचे या ठिकाणी मिळतात, 2 ठिकाणी उमेदवारी मिळते. काय सांगायला बाबा तुम्ही कसं पाहता? निश्चित स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांनी सोलापूरच्या जनतेसाठी काय काम केलं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक समाजाला त्यांनी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, अनेक लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांनी केलेलं आहे. आणि त्यांचीच पुण्याई म्हणून आत्ता जसं तुमच्याकडे आल्यानंतर महेशांना म्हणाले तर निश्चित त्यांचीच पुण्याई आहे. त्यामुळं आज घरात 2 तिकीट मिळालं आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी पण 2 तिकीट एका घरात येणं मला वाटतं हे क्वचितच महाराष्ट्राच्या राजकारणात होत असतं. आणि दोन्हीसुद्धा तिकीट अतिशय चांगल्या पार्टीमधनं मिळणं हे सुद्धा मला वाटतं खूप कमी घरात आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालं असेल. आणि आमचं परिवार निश्चितच तात्यांच्या पुण्याईमुळं आम्ही भाग्यवानच आहोत की आम्हाला ती संधी मिळाली आहे. पण पक्षाचं काम करत असताना ते त्यांच्या पक्षाचं काम निश्चितच प्रामाणिकपणे करतील आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळं आम्ही पण महाविकास आघाडीचंच प्रामाणिकपणे काम करू. नक्कीच. काय या मतदारसंघातील जनतेला आपलं आव्हान असेल? मी सर्व सोलापूर शहर उत्तरमधील जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की आपण गेल्या 20 वर्षापासून आपण आपल्या आमदाराला संधी दिलेली आहे, त्यामुळं एकदा तुम्ही अण्णांना संधी देऊन पहा. गेल्या 20 वर्षामध्ये सोलापूरचा बॅकलॉग आपल्याला जर भरून काढायचा असेल तर महेश अण्णांसारखं नेतृत्व आत्ता सोलापूर शहरासाठी खूप गरजेचं आहे. सोलापूर हा एकमेव शहर असा आहे देशात ज्याची लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे, आपले लोक इथंच थांबले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. सोलापूर शहरामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस होते पण लोकांना नोकऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळं अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आता बंद
गुंतलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं पुन्हा ते वैभव आणण्यासाठी महेश अण्णांना तुम्ही एकदा संधी देऊन पहा. निश्चित अण्णांचं जर ध्येय धोरण आपण जर पाहिलात सोलापूरच्या दृष्टिकोनातून ते अतिशय सकारात्मक आहेत. आत्तासुद्धा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अण्णा वारंवार सांगतायत की त्यांनी केलेलं काम मागील 30 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून असेल त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुढील 5 वर्षामध्ये जर मला संधी मिळाली तर मी काय करणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण आपले विरोधक आपल्या सोलापूरकरांसाठी काय करणार आहेत ते कधीच येऊन पुढं बोललेले नाही आहेत किंवा मागं काय केलेले आहेत ते सुद्धा सांगितलेले नाही आहेत. त्यामुळं आता अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा संधी द्यायची का हा विचार मला वाटतं सोलापूरकरांनी करायला पाहिजे. जे लोकप्रतिनिधी आपले प्रश्न विधानभवनात मांडू शकत नाहीत त्या लोकप्रतिनिधीला त्या लोकप्रतिनिधीकडनं आपण कामाची अपेक्षा करू शकतो का याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळं निश्चितच आत्ताची इलेक्शनची स्थिती जर पाहिली तर ही इलेक्शन लोकांनीच हातात घेतलेली आहे. लोकांच्या मनामध्ये उठाव झालेला आहे की आता परिवर्तन हवाच आहे सोलापूरच्या दृष्टिकोनातून पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून. लोकांनीच ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं मला वाटतं परिवर्तन हा अटळ आहे. आणि मी लोकांना हीच विनंती करणार आहे की हेच टेम्पो तुम्ही 20 तारखेपर्यंत मतदानापर्यंत ठेवा. निश्चित हे 5 दिवस तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत हे पुन्हा एकदा मी तुमच्या समोर सांगतो आहे. या ठिकाणी आत्ताच प्रथमेश कोटे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी आमचा 3 वेळा पराभव झाला तरी एक लोकविकासाची तळमळ आमची आहे, एक जिद्द आहे, एक आमची एक चिकाटी आहे की आणि लोकांसाठी जे आम्ही गेल्या 30 वर्षांपासून करत येतो आहे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे यांनी जे केलेलं आहे तेच आम्ही तोच वारसा पुढं चालवतो आहे. आणि गेल्या 20 वर्ष तुम्ही विजयकुमार देशमुख यांना संधी दिली, आता आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही जे ते 20 वर्षात काम झालं नाही ते आम्ही निश्चित करून दाखवू. मग युवकांसाठी रोजगार असतील, महिलांचे प्रश्न असतील, आरोग्याचा प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, सगळं काही आम्ही करू. एक महापौर म्हणून अण्णांनी जे काम केलं, एक सोलापूर संपूर्ण सोलापूर शहराचा विकास साधण्याचा महापालिकेचे नगरसेवक म्हणून जो काही गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केला, तर आता तुम्ही एक आमदार म्हणून संधी द्या. विधानसभेत निश्चितच सोलापूरचे केवळ उत्तर विधानसभाच नसेल तर सोलापूर शहर जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न आम्ही घेऊन लढू. एकदा संधी द्या, 5 दिवस तुम्ही आम्हाला राहिलेले चांगले द्या, आम्ही तुम्हाला पुढचे 5 वर्ष चांगले देऊ, असं एक आव्हान त्यांनी केलं. आणि विश्वास देखील व्यक्त केला आहे की जो प्रतिसाद आता मिळतो आहे सर्व स्तरातून तो पाहता यंदा विजय निश्चित आहे. जनताचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि तो राहील. आणि निश्चितच यंदा वेगळा निकाल या मतदारसंघात दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रथमेश साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि एक आपला अमूल्य वेळ आमच्या या चर्चेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.